आपण या व्हिडिओचं काळजीपूर्वक व्यवस्थित निरीक्षण करायचंय आणि यामध्ये जे प्रश्न मी मुलांना विचारलेले त्यांनी जे उत्तर दिले अशा विविध आकार जे आहेत त्या आकारांची माहिती त्यांच्याकडून काढून घ्यायची, त्या वस्तू त्यांना विविध दाखवायच्या आहेत. ही कुठली वस्तू आहे बाळा? पुस्तक. बरोबर. या वस्तूचा आकार कसा आहे? आयत आपला. बरोबर. त्याला आपण आयत म्हणतो. का? कारण या ठिकाणी ही लांबी आणि ही रुंदी, लांबी आणि रुंदी या वस्तूच्या दोघीही समान नाही, फक्त समोरासमोरील बाजू सारखे आहे, याला आपण आयत म्हणतो. बरोबर. आता ही वस्तू, हे जे चित्र काढलेलं आहे, हा जो आकार काढलेला आहे, हा कुठला आहे? बरोबर, चौरस आकृती. कुठला आकार? हा चौरस आहे. आहे चौरस आहे. पहिले आपण पुस्तक दाखवलं, त्याच्या समोरासमोरची बाजू सारख्या होत्या. आता या ठिकाणी हा चौरस आहे, याच्या चारही बाजू सारख्या आहे. म्हणजेच तुम्हाला आयत आणि चौरस याविषयी माहिती, तो आकार तुम्हाला ओळखता येतो. पालकांनी असे आपल्या घरातील विविध वस्तू दाखवून त्याचा आकार हा ओळखून घ्यायचा आहे.